करण्यासाठी कोस्टल रोडचा मार्ग हा वरदान ठरणार आहे. कोस्टल रोडचा मार्ग हा साधारण 9.5 किलोमीटरचा आहे आणि पहिल्या टप्प्यामध्ये वरळी ते मरीन लाईन्स हा टप्पा जो आहे तो सुरू झालेला आहे. दुसऱ्या टप्प्यात मरीन लाईन्स ते हाजी अली याची सुरुवात करण्यात येईल, याचं लोकार्पण होईल. मात्र आता त्याच टप्प्यातील दुसऱ्या टप्प्यातील महालक्ष्मी मंदिर ते वरळी सीफेस हा 3.5 किलोमीटरचा मार्ग आजपासून मुंबईकरांकरता खुला करण्यात आला. या मार्गामुळे प्रवाशांची मोठ्या प्रमाणात इंधनाची आणि वेळेची देखील बचत होणार आहे. हा मार्ग सोमवार ते शुक्रवार, लक्षात घ्या, हा मार्ग सोमवार ते शुक्रवार सकाळी 7 ते रात्री 11 पर्यंत प्रवाशांकरता खुला असेल. याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी तुषार रुपनवरेंनी. मुंबईतील वाहतूक कोंडीची समस्या दूर करण्यासाठी कोस्टल रोडचा मार्ग हा वरदान ठरणार आहे. जवळपास 9.5 किलोमीटरचा हा कोस्टल रोड आता मुंबईकरांसाठी वाहतुकीसाठी टप्प्याटप्प्याने आपल्याला खुला होताना पाहायला मिळतोय. आज मी आहे कोस्टल रोडच्या दुसऱ्या टप्प्यातल्या या ठिकाणी मार्गिका सुरू झालेली आहे. प्रामुख्याने महालक्ष्मी टेम्पल ते वरळी सीफेस अशी ही दुसरी मार्गिका असणार आहे. साधारणतः याचं अंतर 3.5 किलोमीटरचं असून हा थेट बँड्रा वरळी सिलिंगला जोडला जाणार आहे. त्यामुळे जेव्हा नागरिक CST मधून या ठिकाणी टाउन परिसरातून या ठिकाणी उपनगरामध्ये दाखल होतील तेव्हा सुरुवातीला ते नरीमन ते हाजी अली असा प्रवास करतील आणि त्यानंतर जो दुसरा टप्पा होता त्या दुसऱ्या टप्प्यामध्ये आता महालक्ष्मी टेम्पल ते आता थेट आपल्याला ते वरळी सिलिंगला पोहोचताना पाहायला मिळणार आहेत. आणि वरळी सिलिंगला हा जेव्हा दुसऱ्या टप्प्यातली वाहतूक संपेल त्यानंतरची त्यांचा पुढचा रूट हा वरळी सिलिंगवरून थेट बँड्रामध्ये पोहोचताना पाहायला मिळणार आहे. त्यामुळे तीन प्रामुख्याने हे आपण नरीमन पॉईंट पासून जे रस्त्याचे टप्पे पाहिले तर सुरुवातीला नरीमन पॉईंट ते हाजी अली, त्यानंतर महालक्ष्मी टेम्पल ते वरळी सीफेस आणि त्यानंतर वरळी सिलिंग ते बँड्रा आपल्याला तीन मार्गांमध्ये आपल्याला प्रवाशी प्रवास करताना पाहायला मिळतील. प्रामुख्याने कोस्टल रोडच्या या दुसऱ्या टप्प्यामध्ये महालक्ष्मी टेम्पल ते जो वरळी सीफेसचा परिसर असणार आहे तो साधारणतः 3.5 किलोमीटरचा असणार आहे आणि या प्रवासासाठी प्रवाशांना अवघे 4 ते 5 मिनिट फक्त या ठिकाणी वेळ द्यावा लागणार आहे. यामुळे इंधनाची मोठी बचत होणार आहे, वेळेची मोठी बचत होणार आहे. मात्र यापूर्वी याच मार्गातून प्रवास करत असताना प्रवाशांना जवळपास 20 ते 25 मिनिटं लागत होती आणि मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीच्या समस्यांना सामोरं जाताना पाहावं लागत होतं. मात्र आता हा मार्ग दररोज सोमवारी सकाळी 7 वाजेपासून खुला असणार आहे. सोमवार ते शुक्रवार हा आता प्राईम फेसवरती मार्ग सुरू असल्याचं काल मुख्यमंत्र्यांनी घोषित केलेलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश काळेसह मी तुषार रुपनवर, न्यूज 18 लोकमत, महालक्ष्मी टेम्पल, कोस्टल रोड.